नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे बीए आणि बीकॉम चा रिझल्ट कसा बघायचा। ठीक आहे, वायसीएमई युनिव्हर्सिटीचा कालच रिझल्ट लागलेला आहे, तुम्ही बघू शकता या व्हिडिओ मध्ये कशा प्रकारे रिझल्ट बघू शकता। ठीक आहे, तर तुम्हाला सर्च करायचे गुगलवरती वायसीएमयू रिझल्ट। याच्या समोर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, वायसीएमयू रिझल्ट डिजिटल युनिव्हर्सिटी आणि रिझल्ट वायसीएमयू। तुम्ही यापैकी कुठल्याही एका वेबसाईटवर क्लिक करू शकता। ठीक आहे, तुम्ही इथे जर का आले डायरेक्ट वायसीएमयू रिझल्ट डिजिटल युनिव्हर्सिटीवर, तुम्ही डायरेक्ट या पेजवरती ओपन व्हाल। ठीक आहे, आणि समोर तुम्ही इथेही तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर सेम लिंक आहे दोन्ही पण। आता सर्वप्रथम तुम्हाला बघा, इथं तुमच्यासमोर असा काही इंटरफेस दिसेल तुम्हाला। इथे तुम्हाला एक्झाम इव्हेंट सर्च करायचं आहे, एक्झाम इव्हेंट। ठीक आहे, मी याला थोडं झूम करतो। ओके, तुम्हाला इथे एक्झाम इव्हेंट चेक करायचं आहे, तुमचा आहे मे जून 2022। ठीक आहे, ज्यांनी जुलैमध्ये पेपर दिले, जून जुलैमध्ये पेपर दिले, त्यांचा जो आहे पेपर आहे मे जून 2022 एक्झाम इव्हेंट। ठीक आहे, यावर्षी एक्झाम थोडी लेट झाली होती त्यामुळे। आता आपण इथे बघणार आहे बी एचा बघणार आहे आणि बी कॉमचाही बघणार आहे। ठीक आहे, तर माझ्याकडे दोन पी आर ए नंबर आहेत, सर्वप्रथम बघूया आपण बी एचा। ठीक आहे, हा बी एचा पी आर ए नंबर आहे माझ्याकडे, मी याला कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो। ओके, आणि तुम्हाला आता तिथे कॅप्चा फिल करायचा आहे, सी के सी एन, सी के स्मॉल आहे, सी एन कॅपिटल आहे। ठीक आहे, तर आपण सी के स्मॉल टाकूया आणि जो सी एन आहे तो कॅपिटल टाकूया। ठीक आहे, सी के सी एन आणि खाली सर्च करूया। जसे आपण सर्च करू, खाली बघा तुमचा इथे रिझल्ट डिस्प्ले होईल, सिरियल नंबर येईल, मे जून 2022 बी ए। ठीक आहे, अशा प्रकारचं तिथे येऊ शकते। नंतर तुम्हाला सीट नंबर असेल इथं, इथे तुम्हाला व्ह्यू करायचं आहे, व्ह्यू रिझल्ट। तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थ्याचं नाव इथे येईल, बघा आता इथे विद्यार्थ्याचं नाव आहे, आईचं नाव आहे, पी आर ए नंबर आहे आणि कुठल्या कॉलेजला होता ते पण आहे इथं। ठीक आहे, स्टडी सेंटरला, सॉरी, हा तुमचा इथं सीट नंबर असेल आणि हे तुमचे सगळे विषयामध्ये किती मार्क तुम्हाला कसे पडले वगैरे वगैरे। ठीक आहे, तर हे तर तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता तुमचा इथं जो पर्सेंटेज आहे तो 56.83 इथे, म्हणजे जवळपास 57% इथे तुम्हाला दिसतील। ठीक आहे, 57 आणि याच्यामध्ये त्या रिझल्ट तो पास आहे, क्लास फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास तुम्ही याच्यामध्ये काही दिलेलं नाही आहे। ठीक आहे, कारण हा प्रोविजनल रिझल्ट आहे। तुम्ही तर थोडंसं जर का बारकाईन बघितलं, बघा इथं तुम्हाला एक वॉटर मार्क दिसतो प्रोविजनल। ठीक आहे, तर हा आहे बी एचा रिझल्ट। आता आपण बी कॉमचा बघूया। ठीक आहे, आता माझ्याकडे हा बी कॉमचा एक पी आर ए नंबर आहे, मी यालाही कॉपी करतो। ओके, याला मी इथं पेस्ट करतो आणि सर्च करतो। आता हा बघा इथं मी जून बी कॉम मराठी मीडियम, हा सुद्धा मला इथे निकाल दिसतोय। आता याच्यावर मी क्लिक केलं, बघा विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, पी आर ए नंबर, स्टडी सेंटरचं नाव आणि सीट नंबर तुम्हाला इथे दिसेल। कुठल्या विषयामध्ये किती मार्क पडले ते तुम्हाला इथे दिसतील, 49.83% म्हणजे जवळजवळ 50% याला गुण मिळालेले आहेत, म्हणजे खूपच छान। ठीक आहे, तर हा इथं अशा प्रकारे इथे 50 गुण याला मिळालेले आहेत, तर अशा प्रकारचे इथे तुम्हाला मार्क्स वगैरे मिळतील। ठीक आहे, आता हे हा झाला बी ए आणि बी कॉम दोघांचा रिझल्ट आहे, सेम असाच आहे सेकंड इयरचा, थर्ड इयरचा आणि लास्ट इयरचा। ठीक आहे, तर असा, सॉरी, लास्ट इयर म्हणजे थर्ड इयर आहे, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असा रिझल्ट आहे बी ए बी कॉमसाठी। ठीक आहे, तर आता जवळपास सगळे रिझल्ट जे आहेत ते पब्लिश झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। मी ही लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हा रिझल्ट बघू शकता। ठीक आहे, तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा, धन्यवाद।